हाय फ्रेंड्स, वेलकम बैक टू अवर यूट्यूब चैनल। आज आपण करणार आहोत झटपट असा गाजराचा हलवा। चला तर मग व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया। सगळ्यात पहिली तर आपल्याकडे ही 1 किलो गाजर आहेत। ही स्वच्छ 2 ते 3 पाण्यांनी धुवून घ्यायची आणि धुतल्यानंतर ना ही कापून ह्याचे जे पुढचे आणि मागचे शेंडे हे कापून घ्यायचे आणि चाळून घ्यायचे। या शेमध्ये मध्ये गाजराला जे केस आलेले असतात ते पण काढायचे। तसे साळ्यावरती निघूनच जातात, पण हा जास्त मोठा होता त्यामुळे तो मी कापून काढलाय अशा पद्धतीने। सगळे गाजराचे आता मी साळून घेते ही गाजर। बाहेरची जी स्किन आहे ती फक्त रिमूव्ह करायची। जर कोवळे गाजर असतील तर हे काढलं नाही तरी चालतं, परंतु हे थोडेसे जास्त झालेले त्यामुळे काढले। मार्गशीर्ष महिना म्हटलं की बाजारामध्ये गाजर उपलब्ध असतात आपल्याला, आणि गाजर पाहिले की लगेच हलवा करावा असा वाटतो। कारण लहान मुलं जनरली गाजर खायला कानागडं करतात कारण त्यांना आवडत नाही। अशा पद्धतीने जर हलवा वगैरे करून दिला तर ते आवडीने खातात। फक्त आवडे म्हणून खायची नाही आहे, तर व्हिटॅमिन ए ची मात्रा आहे ती भरपूर प्रमाणात असते गाजरामध्ये। व्हिटॅमिन ए बरोबरच कॅल्शियम आणि आयर्न याची पण मात्रा भरपूर असते, त्यामुळे एक हेल्दी ऑप्शन आहे आपल्याला गाजर। म्हणजे अगदी सलाडमध्ये सुद्धा तुम्ही वापरलं तरी चालेल किंवा स्वीटमध्ये असं काही केलं तरी चालेल, परंतु गाजर हे सीझनेबल आयटम आहे त्यामुळे तो असताना ज्यावेळेस निसर्गाकडून उपलब्ध आहे त्यावेळेस आपण तो कन्झ्युम केलाच पाहिजे। गाजर चवीने जरी गोड असेल तरी पण याच्यात जे फायबर्स असतात ते आपली जी ब्लड शुगर लेवल असते ती कंट्रोल करण्यात खूप हेल्पफुल असते। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हिटॅमिन ए। आपल्या डोळ्याच्या हेल्थसाठी आपण वेगळी अशी कुठली ट्रीटमेंट घेत नाही, पण ती हेल्थ खूप महत्त्वाची असते। म्हणूनच डोळ्याचा काही इश्यूज असतील दिसण्याच्या बाबतीत तर आपल्याला व्हिटॅमिन एची कमतरता असते, आणि गाजर खाल्ल्यामुळे ती बऱ्याच प्रमाणात कंट्रोलमध्ये येते। इतके सारे फायदे आहेत गाजराचे, तर मग गाजर आजपासून नक्की खा। अशा पद्धतीने ही सगळी स्किन आहे ही पील करून घ्यायची आणि आता आपण हे गाजर किसायला घेणार आहोत। आता हे गाजर आहे मी छोटे छोटे तुकडे करून घेते आणि मग किसायला घेते, कारण एवढं मोठं गाजर किसणं तर पॉसिबल नाही आहे। म्हणून असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे जेणेकरून किसताना पण पटापट होतात आणि छोटे छोटे तुकडे किसायला कंटाळा येत नाही। असे 3-3 याच्यामध्ये पार्टमध्ये डिवाइड करायचे गाजर आणि किसून घ्यायचे। हा जो बॉटमकडचा भाग असतो याच्यामध्ये हे जे असतं आतमधला भाग जो आपण खात नाही तो कमी प्रमाणात असतो, त्यामुळे इझिली किसता येतं आणि हे किसण्याच्या वेळेस आपोआप बाहेर निघून जातं, त्यामुळे असे तुकडे करून किसायचे गाजराचे। आता मी गाजर किसायला अशी ही ग्रेटर घेतली आहे। पाहू शकता हिचे जे दात आहेत हे मोठे आहेत आपल्या नॉर्मल किसणीपेक्षा, ह्याच्याने आपली गाजर पटापट किसले जातील। आणि बारक्या किसणीने किसले की गाजरांचं लगेच पाणी होऊन जातं, त्यामुळे अशा पद्धतीने पाहू शकता असे मोठे मोठे काप तयार होतील।
पाहू शकता ज्यावेळेस असा टॉप कडचा जो पोर्शन असेल तो किसताना असं राऊंड शेप किसायचा आहे, जेणेकरून जो मधला भाग आहे जो पिवळसर तो तसाच राहील, कारण तो आपल्याला गाजर किसताना घ्यायचा नाही, कारण त्याला चव अशी काहीच नसते आणि मग ते बेचव लागण्यापेक्षा न घेतलेलं बरं. म्हणून हे असं जे पिवळं पिवळं निघाल ते तसंच ठेवायचं आणि पूर्ण असं गोल गोल फिरून गाजर किसून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता पूर्ण गाजर किसून झालं की असं पांढरसर किंवा पिवळसर भाग निघतो तो असा फेकून द्यायचा आणि बाकीचे गाजर अशाच पद्धतीने किसून घ्यायचे. पाहू शकता आता हा शेवटचा गाजराचा तुकडा राहिलाय किसायचा, तो पण मी किसून घेते. थोडीशी टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस आहे, परंतु एकदा का हलवा तयार झाला की जे काही कष्ट घेतले त्याचं काहीच वाटत नाही. आणि आता हा जो किसलेला हलवा गाजर आहे ते आपण मोजून घेणार आहोत, कारण गाजराच्या हिशोबाने त्याच्यामध्ये साखर पडत असते. गाजर बनवण्यासाठी सगळ्यात महत्वाचा असतो तो म्हणजे खवा, पण आपल्याकडे खवा नाहीये त्यामुळे आपण इन्स्टंट खवा कसा करणार आहोत ते पाहणार आहोत. त्यासाठी नॉर्मल तूप घालून घ्यायचं एक अर्धा चमचा, आणि त्याच्यामध्ये थोडस दूध घालायचं. आणि याच्यामध्ये ही जी दूध पावडर भेटते, मिल्क पावडर ज्याला बाजारात मिळते ती टाकायची. डेअरी व्हाईटनर नाही वापरायची, मिल्क पावडरच वापरायची. थोडीशीच टाकायची आणि चेक करायचे ते घट्ट होत आहे की नाही. जसा आपल्या बेसनाचा गोळा होतो तसा गोळा तयार होतो. स्टर करत राहायचे जेणेकरून हे आटलं जाईल दूध आणि आपला खवा तयार होईल. तुम्ही पाहू शकता थोड्या वेळाने हे असं आटलं जाईल, आणि जर दूध आटत नसेल तर मिल्क पावडरची क्वांटिटी कमी पडली आहे ध्यानात घ्यायची आणि थोडं हिशोबाने टाकायचं. जसं आपण बेसन बेता बेताने घालतो तसं, आणि अशा पद्धतीने आपला इन्स्टंट खवा तयार होतो. आता मी हा एका प्लेट मध्ये काढून घेते आणि थंड करायला ठेवते. हा आपला कप आहे, याच्यामध्ये मी साई जी आपली रोजच्या दुधाची निघते ती काढलेली आहे, ती पण मी हलव्यात वापरणार आहे. आणि ह्या कपात मी हलवा पण टाकून घेणार आहे जेणेकरून नंतर एकच भांडं खराब होईल या हिशोबाने. आता याच कढईत ज्यामध्ये आपण खवा बनवला होता एक चमचा भर तूप घालून घ्यायचंय. गाजराचा हलवा करताना तूप जास्त लागत नाही, नॉर्मल तूप लागतं, त्यामुळे मगाशी फक्त एक अर्धा चमचा आणि आता एक चमचा भरून म्हणजे दीड चमचा तूप घातलेलं आहे आपण पूर्ण हलव्याला. आणि हे तूप आहे पूर्ण असं विटळून द्यायचं. पूर्ण भांड्यात हे पांगून घ्यायचे. ह्या तुपात काजूचे तुकडे फ्राय करून घ्यायचे. यातच बदामाचे तुकडे, अख्खाले काजू बदाम टाकले तरी चालतील. आणि थोडेसे लालसर झाले काढून घ्यायचे.
असे काढून घ्यायचे आणि मग गाजर टाकायचे त्या तुपामध्ये। गाजर मी ह्या वाटीने मोजून घेते, एक वाटी जे आपण किसून ठेवलं होतं मग असे, दोन वाटी, तीन वाटी, चार। आणि गाजर असं परतून घ्यायचं। एक दोन पाच मिनिट असं तुपावरती परतलं की गाजराचा जो कच्चटपणा आहे तो निघून जाईल आणि मग आपण बाकीचे इन्ग्रेडियंट्स घालणार आहोत। लगेच घालायला सुरुवात केली बाकीचे इन्ग्रेडियंट्स, साखर, दूध वगैरे, तर मग ते शिजायला सुरुवात होती गाजर, मग ते कच्चटपणा तसाच राहतो। आता पाच मिनिटांनी आपण याच्यामध्ये साखर घालणार आहोत, ही एक वाटी। आपल्याकडे गाजर चार वाटं होतं किसलेलं, मगाशी एक वाटी टाकलेली आणि आता ही दीड ते पावणे दोन वाटी, कारण गाजर तसं पण चवीला गोडच असतं त्यामुळे जास्त साखर लागत नाही। नॉर्मलपेक्षा थोडंसं कमी प्रमाण ठेवलं तरी चालतं। आणि साखर लगेच मेल्ट व्हायला सुरुवात होती त्यामुळे असं हलवून द्यायचं जेणेकरून संपूर्ण गाजराला कोट होईल। खाऊ शकता मगाशी जे ड्राय वाटत होतं ते आता एकदम ओलसर झालेलं आहे, म्हणजे आपल्या साखरेचा पाकसू व्हायला सुरुवात झाली आहे। अशा पद्धतीने पूर्ण हलवून द्यायचे। पाहू शकता साखरेचं पूर्ण पाणी झालेलं आहे। आता याच्यामध्येच लगेच आपण जे खवा केला होता इन्स्टंट तो घालून घेणार आहोत। जर तुमच्याकडे इन्स्टंट खवा नसेल किंवा दूध पावडर वगैरे काहीच नसेल तर जो स्वीटमार्टमध्ये मलई पेढा किंवा मलई बर्फी भेटते तो जरी वापरला तरी चालतो। एक दोन पेढे टाकून द्यायचे, टेस्ट सेमच येते याची। आता हे जे आपल्याकडे मिश्रण होतं खव्याचं आणि साखरेचं हे मी चांगल्यापैकी फेटून घेते आणि हे याच्यामध्ये टाकून देते। खव्याने साईने क्रीमीनेस वाढतो हलव्याचा आणि टेक्स्चर पण थोडंसं चेंज होतं आणि चवेला पण चांगला लागतो। आणि एक आपल्या घरातला जो कप असतो ते भरून दूध टाकायचे आणि म्हणजे ह्या पाकात आणि दुधात आपला खवा आहे तो शिजला जाईल। अशा पद्धतीने पाहू शकता आपलं पूर्ण गाजर आहे हे आता ह्या ज्या लिक्विड सिरप जे तयार झालेलं आहे शुगरचं आणि दुधाचं त्याच्यामध्ये डीप होतंय, म्हणजे आपलं जे प्रपोर्शन होतं ते बरोबर आहे। आणि आता आपण हे शिजू द्यायचं आहे, याला अर्धा ते पाऊण तास तरी वेळ लागतो हे पूर्ण शिजायला। आणि हे जे पूर्ण साखरेचं पाणी आहे ते गाजर ॲबसॉर्ब करून घेतात आणि हलवा शिजला जातो। ह्या स्टेजला ड्रायफ्रुट्स वरून टाकून द्यायचे आणि झाकण ठेवून एक शिजून द्यायचे अर्धा ते पाऊण तास मंद आचेवर। असं झाकण ठेवून शिजून द्यायचे पण मध्ये मध्ये पाच पाच दहा दहा मिनिटांनी चेक करायचे जेणेकरून आपला हलवा खाली लागणार। एक अर्ध्या तासाने पाहू शकता अशा पद्धतीने आपला हलवा तयार झालेला आहे। हलवा थोडासा ओलसरच ठेवायचा, पूर्ण ड्राय करायचा नाही, कारण तो नंतर ज्यावेळेस थंड होतो म्हणजे रूम टेम्परेचरला येतो जर पूर्ण ड्राय केला तर तो कडक होऊन जातो, त्यामुळे असं थोडंसं ओलसर ठेवायचं आहे जेणेकरून आपला हलवा आहे हा मऊ सूत राहील शिऱ्यासारखा। अशा पद्धतीने आपला झटपट गाजराचा हलवा तयार झालाय। चला तर मग लगेच सर्व करून घेऊ एका वाटीमध्ये आणि टेस्ट कशी झाली ती पाहू।